सामायिक शौचालयास कुलूप लावण्याच्या कारणावरून घरात घुसून संसारोपयोगी वस्तूची नासधूस करत एकावर चाकू हल्ला केल्याचा प्रकार पत्रकारनगर येथे घडला याबाबत हसीना जावेद शेख वैवशत्तीस यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला सलीम बाळू शेख वैवश्य पंचेचाळीस राजू बाळू शेख वैवश्य अठ्ठेचाळीस आणि रहीम राजू शेख वैवश्य बावीस अशी गुन्हा दाखल झालेल्यांची यांची नावे आहेत फिर्यादी आणि आरोपी हे चांतारा मस्जिदच्या पाठीमागे गल्ली नंबर चार सुतार प्लॉट पत्रकार नगर सांगली येथे राहण्यास आहेत या दोन्ही कुटुंबामध्ये एका सार्वजनिक शौचालय असून त्याच्यामध्ये दोन्ही कुटुंबात वादाला सुरुवात झाली या सार्वजनिक शौचालयास फिर्यादी यांचे पती जावेद मुलगा सद्दाम आणि फिर्यादी यांनी कुलूप लावण्याच्या कारणावरून संशयित आरोपी दीर राजू शेख सलीम शेख आणि पुतना रहीम शेख यांनी सार्वजनिक शौचालय मारहाण केली तसेच फिर्यादीच्या घरात घुसून घरातील सांसारिक साहित्य फोडून सलीम शेख यांनी डोक्यात चाकूसारख्या हत्याने वार केले तर संशयित रहीम याने फिर्यादीचे पती आणि मुलगा यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले ही घटना रविवारी दुपारी घडली असे सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले त्यानुसार तिघावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस सखोल तपास करत आहेत